कसळखंड ग्रुप ग्रामपंचायतीच्या सरपंच माधुरी अनिल पाटील यांचा वाढदिवस विविध सामाजिक उपक्रम राबवून साजरा झाला. त्याअंतर्गत आमदार महेश बालदी यांच्या स्थानिक आमदार निधीतून करण्यात येणाऱ्या रस्त्याच्या कामाचं भूमिपूजन माजी सरपंच डॉक्टर अविनाश गाताडे यांच्या हस्ते रविवारी झालं. तसंच यावेळी अंगणवाडीच्या दुरुस्तीच्या कामाचा शुभारंभ झाला. कसळखंड ग्रुप ग्रामपंचायत हद्दीतील मुख्य रस्त्याच्या कामाचं आमदार महेश बालदी यांच्या स्थानिक विकास निधीमधून काम करण्यात येणार आहे. त्यानुसार पालटामाल ते जे के पाटील यांच्या घरापर्यंतच्या रस्त्याचा कामाचा शुभारंभ कसळखंड ग्रामपंचायतीच्या सरपंच माधुरी अनिल पाटील यांच्या वाढदिवसाचं औचित्य साधून झाला आहे. 5 लाख रुपये निधी वापरून या रस्त्याचं कामाचं काम करण्यात येणार आहे. तसंच माधुरी अनिल पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त शिवाजीनगर अंगणवाडीच्या दुरुस्तीचं कामही सुरू झालंय. यावेळी उपसरपंच महेंद्र गोजे, माजी प्रभारी सरपंच अनिल पाटील, गणेश आगिवले, सचिन दुर्गे, माजी सरपंच जे के पाटील, निवेदिता लबडे, माजी उपसरपंच रंजना नाईक, महादेव पाटील, रवी घरत, जयेश मते, जगदीश पाटील, श्री गाडे, माई गायकर, कविता मते, बूथ अध्यक्ष यशवंत पाटील, तानाजी पाटील, दिनेश नाईक, जगदीश पाटील, संतोष घरत, तुळशीराम घरत, हरेश पाटील, मनीषा पाटील यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते आणि ग्रामस्थ उपस्थित होते. तसेच या गावच्या सरपंच माननीय माधुरीताई पाटील यांचा वाढदिवस. या वाढदिवसानिमित्त आज आपल्या उरण विधानसभेचे कर्तव्यदक्ष आमदार माननीय महेशजी बालदी यांच्या स्थानिक विकास निधी अंतर्गत कसळखंड ग्रामपंचायत हद्दीमध्ये 5 लाखाचा जो निधी दिलेला आहे तो सिमेंट काँक्रिटीकरणाच्या रस्त्यासाठी. मित्रों, आपणास ठाऊक आहे की ज्यावेळी 2019 निवडणुका झाल्या त्याच्यानंतर साहेबांनी विविध ठिकाणी शब्द दिले होते की तुम्ही कामासाठी पुढे या, मी निधीसाठी 4 पावलं पुढे येईल. आणि आपण ते आज प्रत्यक्षात पाहतोय. याच्या आधी प्रत्येक गावामध्ये आमदार झाले की फक्त 5 लाख 10 लाखाचा निधी दिला जात होता, परंतु आज जर तुम्ही वस्तुस्थिती पाहिली तर साधं कसळखंड ग्रुप ग्रामपंचायतीचं उदाहरण घ्या. इथे मला वाटतं आत्ता हे 5 लाखाचं भूमिपूजन आपण 5 लाखाच्या कामाचं भूमिपूजन करतोय. याच्या आधी आपण पलीकडे 17 लाखाचं कामाचं भूमिपूजन केलं, ते काम सुरू आहे. त्याच्यानंतर बौद्धवाडीसाठी जवळपास तिथे एक सभागृहासाठी जवळपास 20 लाख रुपये निधी दिलेला आहे. आणि या गावकऱ्यांची एक इच्छा होती की बाबा कसळखंड आणि शिवाजीनगर या दोघांना जोडणारा एक रस्ता तिथं व्हावा, त्याच्यासाठी सुद्धा साहेबांनी 20 लाख रुपये दिलेले आहेत. आणि एवढं घेऊन साहेब इथे थांबलेलं आहे. गाव म्हटलं की गावातली महिला जर खुश असेल तर गाव खुश असतं. त्याच्यामुळं पिण्याच्या पाण्याची समस्या ही योग्यरित्या सोडवली पाहिजे याचा व्यवस्थित अभ्यास करून जलजीवन मिशन अंतर्गत जवळपास 50 ते 60 लाखांचा भरघोस निधी दिला आहे त्याबद्दल आमदार साहेबांचा आपण त्या मनापासून आभार व्यक्त केलं पाहिजे. मित्र, आपण सारेजण लोकनेते रामशेठ ठाकूर साहेबांच्या अध्यक्षतेखाली काम करतोय. माननीय प्रशांत ठाकूर असतील साहेब, तदनंतर महेश बालदी साहेब असतील, यांच्या मार्गदर्शनाने खाली काम असताना निधीची कमतरता नाही, पण निधी देत असताना ते द्यायला बसलेत, परंतु आपल्याची घेण्याची पण आपली जाणत पाहिजे. आपण योग्यरित्या गावाचा अभ्यास केला पाहिजे. तर मला सांगायला अभिमान वाटतो इथले माझी सरपंच अनिलजी पाटील असतील, सध्याच्या सरपंच माधुरी पाटील मॅडम असतील, उपसरपंच महेंद्र गोजे असतील, आमचे माधव पाटील साहेब असतील, ही सारी मंडळी आपल्या प्रभागामध्ये आपल्या गावामध्ये ज्या काही नागरिक समस्या आहेत त्या जाणून घेऊन योग्यरित्या त्याचा पाठपुरावा करतात आणि ती जी कामं आहेत ती आमदार साहेबांच्या माध्यमातून मंजूर करून घेतात. त्याबद्दल पुन्हा आपण या साऱ्या कमिटीचंसुद्धा मनपूर्वक कौतुक करूया. मॅडम, तुमच्या या कारकिर्दीमध्ये अतिशय चांगली कामं झालेली आहेत आणि भविष्यामध्ये सुद्धा ही वाटचाल अशीच राहील या तुम्हाला वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देतो आणि इथेच थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.